माई ये ये कमाल आहे. या वेळेला तू चक्क घरात का? बाहेर सगळी शांतता आहे वाटत. घरात गडबड आहे ना म्हणून. अरे तो बाळ त्याने डोक्यात राग घालून घेतली. काय झालं? प्रशांत काय वेगळं घर घ्यायचं म्हणत होता. कोण प्रशांत? काहीतरी काय तू बाळ सांगणार आणि तू बातम्या कडाला नेस. अरे मला सगळं कळतं. मी बोलून जातो आणि नंतर मला बोलणी खायला लागतात. तू बोलत नको, तू बोलत नको. मला माहिती मी काही बोलणारच नाहीये. बर काय म्हणत होतो मी प्रशांत ना वेगळं असं नाही. म्हणाला मुंबईत एक फ्लॅट घ्यायचं एवढंच. अरे बाळ केवढा चिडलाय त्याच्यावर. बाळकडे लक्ष देऊ नकोस. अरे मी त्याच्यावर म्हटलं आपण घर पाडून बिल्डिंग बांधू, काय हरकत आहे? केवढा मनस्वी चिडलाय. तुझी म्हणजे कामाल आहे. हे बघ संधी मिळाली ना तर जरा त्याला समजा. बाळला हो बाळला हो तू ऐकणार आहे का? बाळला सांग तो जगाच्या जवळजवळ 50 वर्ष मागे. आपल्याकडे सगळं उलट सुलटच आहे ना. त्या वरच्याच्या कम्प्युटर मध्ये काय वायटुगी बिटुगी शिरलं होतं की काय त्यावेळेला? अरे 10,000 वर्ष पुढली हे सगळं असंच राहणार आहे असं वाटतंय त्याला. सतत मुलांच्या मनाविरुद्ध करत राहिलं ना तर ती ऐकेनाशीच होणार. पुढे जर कायम एकत्र राहायचं असेल ना तर आत्ता वेगळं होणं शहाणपणाचं आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता बघ घराबद्दल मला प्रेम नाही का, पण मी आपला साधा विचार केला की तुटेपर्यंत थांबायचं आणि मग भांडाभांडी करून वेगळं व्हायचं. त्यापेक्षा आत्ताच व्हावं. अहो निदान तुम्ही डोळ्यासमोर तरी राहाल आमच्या. म्हणजे माई आता आपण वेगवेगळ्या घरात राहायचं, तू आणि अण्णा सुद्धा वेगळे होणार आमच्यापासून. अरे बाबा वेगळे होणार नाही, वेगळे राहणार. आणि हे हे मी आपलं माझ्या पुरतं सांगते हा, यांचं मला माहित नाही.